पाहुणे, शिक्षक आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा आदर, सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। माझा नाव जवेरिया फातिमा आहे आणि मी 7वी वर्गात शिकतो। आज मी आपल्या राष्ट्रीय उत्सव प्रजासत्ताक दिनाविषयी काही शब्द बोलणार आहे। 73 वर्षापूर्वी याच दिवशी आपल्या राज्यघटना लागू झाली। दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केले जातो। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले होते, चला करूया या संविधानाच्या आधारात जगण्याचे जन्म दिला आपण्यास जगण्याच्या शिकण्याचे अधिकार। या दिवशी ध्वज रोहणाचा समारंभ केला जातो आणि प्रत्येक जण राष्ट्रगीत गायला जातो। या दिवशी गायला जाणाऱ्या आपकी एक लोकप्रिय देशभक्तीवर गीत म्हणजे राष्ट्रगीत झंडा अभिनंदन गीत, विजय विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, मातृभूमि का तन मन सारा, झंडा ऊंचा रहे हमारा। आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या देशासाठी अनेक सैनिक आणि महान नेत्यांना प्राण दिले। जब तक ना खौला वो खून नहीं पानी है, जो अब तक ना खौला वो खून नहीं पानी है, जो देश के काम ना आया वो बेकार जवानी है, जो देश के काम ना आया वो बेकार जवानी है। जो आज आपण त्यांच्या बहुमोल बलिदानाचे स्मरण करण्याची शपथ घेऊ आणि भारताला एक चांगला राजवाडा बनवण्याचे काम करू। विविधतेत एकता आहे आमच्या शान, विविधतेत एकता आहे आमच्या शान, म्हणूनच आहे आमचा भारत देश महान, म्हणूनच आहे आमचा भारत देश महान। जय हिंद।